नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। खूपच महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी देतो आहे। जसं की तुम्हाला माहितीच आहे की मागच्या 3 ते 4 दिवसापासून खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस होतो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे। तर त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनचं असेल, कापसाचं असेल, ठीक आहे, केळीचं असेल, भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, नुकसान झाल्यानंतर तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल, पीक विम्याचा अर्ज तुम्ही केलेला असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तो क्लेम करण्यासाठी PMFBY गुगल क्रोममध्ये टाईप करायचं आहे। गुगल क्रोममध्ये टाईप केल्यानंतर 1 नंबरची वेबसाईट ओपन होईल, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे ऑप्शन्स तुमच्यासमोर ओपन होतील, ठीक आहे। ऑप्शन्स ओपन झाल्यानंतर या ठिकाणी भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहे। फार्मर कॉर्नर, इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर, रिपोर्ट क्रॉप लॉस, ॲप्लिकेशन स्टेटस, टेक्निकल ग्रिव्हिनन्स, हेल्पलाईन। तर तुम्हाला काय करायचं आहे, रिपोर्ट क्रॉप लॉस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की त्यांनी बरेचसे या ठिकाणी नंबर दिलेले आहे, टोल फ्री नंबर आहे, त्यांची ईमेल ॲड्रेस आहे, हेडक्वार्टरचे ॲड्रेस आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स कंपनी नेमसुद्धा दिसतं आहे। तर तुम्ही ज्या कंपनी थ्रू पीक विमा तुमचा भरलेला आहे त्या कंपनीला काय करायचं आहे, या नंबरवरती कॉल करायचा आहे, ठीक आहे। समजून घ्या, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी या कंपनी थ्रू तुमचा जर पीक विमा भरलेला असेल, तुम्हाला त्याच्या समोरच्या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा आहे आणि आपल्या सिक्युरिटीसाठी एक ईमेलसुद्धा करायचा आहे ह्या ईमेल आय डीवरती। ह्या ईमेल आय डीवरती मेल करत असताना तुमच्या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे फोटो काढायचे आणि ते फोटो याच्यासोबत अटॅच करायचे। त्यातल्या त्यात तुमचा जो नंबर आहे, ठीक आहे, रिसिप्ट नंबर जो आहे, तुमचा पॉलिसी नंबर आहे, तो नंबरसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही मेल करणार आहे त्यावेळेस, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ह्या नंबरवरती कॉल करून त्यांना माहिती द्यायची आणि फसल बीमा समजून घ्या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचा हा ईमेल आय डी आहे, तर ह्या ईमेल आय डीवरती सुद्धा तुम्हाला मेल करायचं आहे। तसंच बजाज एलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड थ्रू जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर त्यांच्या समोर जे नंबर दिलेले आहे त्याच नंबरवरती आणि त्याच ईमेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचा आहे, कॉल करायचा आहे। तसं प्रत्येक कंपनीचं त्यांनी नाव नंबर दिलेला आहे या ठिकाणी आणि ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे। तर हे तुम्ही कुठं बघणार आहात, तुम्हाला जी रिसिप्ट दिलेली आहे पीक विमा भरत असताना, त्यावेळेस तुम्हाला त्या रिसिप्टवरती त्याचं कंपनीचं नाव, सर्व डिटेल्स, हे नंबर आणि ईमेल आय डीसुद्धा त्यावरती दिलेलं आहे, त्यावरतीही तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणीही तुम्ही बघू शकता। तर हे अशा पद्धतीने तुम्ही जर 72 तासाच्या आत जर माहिती त्यांना देत असेल, कंपनीला जर माहिती देत असेल, त्यांना तो क्लेम पास करावाच लागतो, ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या। त्यामुळं जेवढं लवकरात लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही काय करा, या नंबरवरती कॉल करा, मेल करा आणि त्यांना तुमच्या झालेल्या नुकसानीची माहिती द्या। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करू शकता, क्लेम करू शकता, ठीक आहे। जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम मी तुमच्यासाठी घेऊन येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।